नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान हो परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो आहोत की यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास अत्यंत अडखळत होतो आहे आता महाराष्ट्रात आल्यानंतर देखील चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत तो, तो अडखळलेला आहे आणि संदर्भात आपण यापूर्वीच माहिती दिली होती की महाराष्ट्रात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला तरी देखील तो अडखळणार आहे मात्र आणखी दोन दिवसाने हा प्रवास गतिशील होईल असा आपला अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला बंगालच्या उपसागरामध्ये एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान एक डिप्रेशन तयार होईल अशा प्रकारचा अंदाज आज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे की महाराष्ट्रात आजसुद्धा खूप मोठ्या पावसाची परिस्थिती थीक थीक ठिकठिकाणी होती अनेक ठिकाणी ढगफुटी मुसळधार पाऊस झालेला आहे आत्ता देखील महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात मोठ्या पावसाची परिस्थिती आहे या उपग्रह छायाचित्रानुसार नेमकी पावसाचा प्रभाव कुठे आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागामध्ये चंद्रपूर यवतमाळच्या पूर्वेला त्याचबरोबर आपण बघतो आहोत की नांदेडमध्ये मोठं पावसाचं ना वातावरण आहे धाराशिव सोलापूर पुणे जिल्ह्यामध्ये मोठं पावसं वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचं वातावरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र आहे आज थोडा नंदुरबार धुळे जळगावमध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी दक्षिणी जे तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस वातावरण होतं अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अजून पाऊस पडतो आहे ज्या ठिकाणी मान्सूनने माघार घेतली त्या ठिकाणीसुद्धा अजून पाऊस पडतो आहे एकोणीस तारखेला आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता कायम आहे यामध्ये खास करून अहमदनगर पुणे नाशिक म्हणजे पुण्याला उद्या देखील ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे सातारा जिल्ह्यातही पावसाचं वातोरण असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं धोरण असणार आहे त्याचबरोबर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं वातावरण असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे ठाणे आणि पालघरमध्ये पावसाच वातावरण राहणार आहे त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर कोकणात कायम आहे दक्षिण कोकणात मात्र थोडं पावसाचा प्रभाव एकोणीस तारखेला कमी राहण्याची शक्यता आहे की यापूर्वी आपण अनेक व्हिडिओमध्ये ट सांगायचा प्रयत्न केला आहे विदर्भातून वीस तारखेला पाऊस संपणार आहे उत्तर महाराष्ट्रातून वीस तारखेला पाऊस संपणार आहे मराठवाड्याचा प्रभाव पूर्णतः कमी होणार आहे केवळ आणि केवळ पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पाऊस वातावरण राहणार आहे म्हणजे एकोणीस आणि वीस तारखेला पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पाऊस वातावरण कायम राहणार आहे मा मात्र आपण बघतो आहोत की वीस तारखेला एकूणच पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रात कमजोर होणार आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर नाशिक या विभागात एकवीस तारखेलाही पावसाण राहील परंतु मराठवाड्यातील पावसाचा जोर संपणार बावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार नाही तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असणार नाही चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असणार नाही मात्र कालच्या उपसागरामध्ये आता एक चक्रीवादळ तयार होतं आहे आणि त्याचा प्रभाव किती पडतो यावर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल आज रात्री नाशिक उत्तरेला धुळेच्या दक्षिणेला छत्रपती संभाजीनगर बीड बीडच्या उत्तरेला सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला रात्री आज पाऊस होण्याची शक्यता कायम आहे बघतो की महाराष्ट्रामध्ये आज रात्री देखील ठिकठिकाणी पावस जातून राहणार एकोणीस तारखेला विदर्भातील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे एकूणच आपण बघतो आहोत की उद्या रात्री अहमदनगर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या पावस वातावरून राहणार आहे आणि ते रात्री उशिरापर्यंत राहील अशी शक्यता आहे म्हणजे अहमदनगर बीड नाशिक पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूर जिल्ह्यात एकोणीस तारखेला रात्री देखील पावस वातावरून राहील आपण वीस तारखेला बघतो महाराष्ट्रातील एकूण पावसाचा प्रभाव कमी होणार आहे केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर बीड या जिल्ह्यात काही विभागात पाऊस होईल मात्र पावसाचा प्रभाव वीस तारखेला फार कमी होणार आहे एकवीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रात थोडं पाऊस वातावरण राहील म्हणजे हे साधारण पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकवीस तारखेला हलका पाऊस राहील मात्र एकूणच बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे एकवीस तारखेला दुपारनंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपणार आहे बावीस तारखेला कुठेही महाराष्ट्रात पाऊस असणार नाही या मॉडेलनुसार हे चक्रीवादळ किंवा डिप्रेशन आपण यापूर्वी दाखवलेल्या रूटनेच जाणार आहे म्हणजे भुवनेश्वरला धडकून ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यातच त्याचा प्रभाव पडणार आहे इतरत्र त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही सत्तावीस तारखेला झारखंड छत्तीसगड बिहार या भागात हे भूभागावर आल्यानंतर यदा कदाचित त्याची दिशा बदलली आणि ते जर मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडच्या दिशेने सरकलं तर त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे ते किती प्रभावी राहतं आहे किती काल त्याचा प्रभाव टिकतो आहे आणि त्याची दिशा किती बदलते यावर मात्र लक्ष ठेवावं लागेल क्रिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजा